सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळावीमध्ये नवदाम्पत्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झालं असं की जाधव कुटुंबियांनी बुधवारी रात्री एकत्रित जेवण केलं, त्यानंतर राजा आणि ऋतुजा हे दाम्पत्य आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले आणि इतर कुटुंबीय दुसऱ्या खोलीत झोपी गेले. रात्री 1:30 सुमारास राज यांच्या बेडरूममधून उलट्या होत असलेला आवाज राज यांच्या वडिलांना ऐकू येऊ लागला, त्यामुळे वडिलांनी त्यांच्या बेडरूमकडे धाव घेतली. बेडरूमचा दरवाजा उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असता त्यांना राज आणि ऋतुजा हे कोणतं तरी विषारी औषध प्राशन करून बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी तातडीने या दोघांनाही खासगी वाहनातून तासगावातील डॉक्टर जाधव हॉस्पिटल इथे उपचारासाठी दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, त्यामुळे तातडीने या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच डॉक्टर आणि ते दोघे मृत झाल्याचे सांगितले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृत राज आणि ऋतुजा यांचा विवाह सुमारे 11 महिन्यापूर्वी झाला होता. राज जाधव हे बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय आणि द्राक्षबाग शेती करत होते. राज यांचे BSc पर्यंतचे शिक्षण झाले असून ते नोकरीच्या शोधात होते. सध्या ते स्वतःची शेती करत होते तर त्यांच्या पत्नी गृहिणी म्हणूनच काम करत होत्या. राज, त्यांच्या पत्नी ऋतुजा राज यांचे आई वडील आणि लहान भाऊ असे एकत्रितपणे राहत होते.